विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री डिटेल्स मध्ये तुमचं स्वागत आहे दहाच मिनिटं तुमचा वेळ हवा आहे मला अशी एक कन्सेप्ट शिकवणार आहे की जो क्वेश्चन बऱ्यापैकी सारखा रिपीट होतोय दहा मिनिटातले कन्सेप्ट सगळे फॉर्म्युले तुम्हाला सांगायचे आहेत इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कसे येतात हे सांगायचं आहे मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया आणि दहाच मिनटं बरं का म्हणालो दहा मिनिटाच्या आत मला ती कन्सेप्ट क्लिअर करायची बर बरं मी घेणार आहे फ्लुईड मेकॅनिक्स ओके समजा माझ्याकडं यन ड्रॉपलेट्स आहेत छोटे छोटे त्यांना एकत्र करून एक ड्रॉप तयार होतो तुम्हाला माहिती आहे बरं ज्यांना कळालं असेल फॉर्म्युले आठवत पण असतील पण ज्यांनी काही केलं नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फक्त दहा मिनिटात मला संपवायचा आहे एक लक्षात घ्या ड्रॉपलेट्स पासून ड्रॉप तयार होतो सरफेस एरिया इन्क्रीज डिक्रीज होईल पण व्हॉल्यूम तेवढाच राहणार मग यन ड्रॉपलेटचा टोटल व्हॉल्यूम काढण्यासाठी यन इन टू फोर बाय थ्री आर क्यूब दॅट इक्वल्स टू फोर बाय थ्री एकट्या ड्रॉपचा म्हणजे आर ही ड्रॉपलेट ची रेडियस कॅपिटल आर ही ड्रॉप ची रेडियस म्हणजे इथं मला मिळणार आहे एन आर क्यूब टू आर क्यूब याच फॉर्म्युलावर मी पहिल्यांदा फोकस ठेवणार आहे बरं का हे लक्षात आलं तुमच्या ठीक आहे मग आता वर्क डन काढताना ड्रॉप आहेत बरं का त्यामुळे सरफेस टेन्शन इन टू चेंज इन टू सरफेस एरिया मला करावं लागेल दोन मिनिटाचे मी एक्सप्लेन करणार आहे ना त्या तीन चार पी वाय क्यू आहेत पटकन स्कोर पुस्टर नंतर ओपन करा कॉन्फिडन्स एवढा हायर लेवलला जाणार आहे का विचारूच नका बर चेंज इन सरफेस एरिया काढताना हे ड्रॉपलेटचा सरफेस एरिया जास्त होता ओके आणि ड्रॉपचा सरफेस एरिया कमी असतो हे झालं वर्क डन बबल नाहीये बर बरं का बबल असेल तर टू हा ऍक्टर होता इथं ड्रॉप आहे आता मी काय करतोय अतिशय महत्वाची स्टेप काय बघा मी या ठिकाणी आर न मल्टिप्लाय करतो झालं का आणि आर न डिवाइड करतो इथं सुद्धा मी आर न मल्टिप्लाय करतोय आणि आर न डिवाइड करतोय क्लिअर झालंय तुमचं ठीक आहे मग त्याच्या पुढच्या स्टेप्स मी इथं लिहितोय की मग वर्क डन इक्वल्स टू मला काय मिळालं हे सरफेस टेन्शन आहेच आणि त्याच्या आत मी काय लिहितोय ते बघा फोर पाय ठीक आहे फोर पाय हे मी लिहिलं हे यन जे आहे ना इन्टू आर क्यूब यन इंटू स्मॉल आर क्यूब म्हणजेच कॅपिटल आर क्यूब ना डिवायडेड बाय आर मायनस फोर पाय आर क्यूब डिवायडेड बाय कॅपिटल आर आहे बर का बघ कॉमन काय काढणार आता फोर पाय आर क्यूब म्हणजे मला मिळालं काय माहितीये का टीन टू कॉमन तुम्ही काढलं फोर पाय आर क्यूब वन बाय आर मायनस वन बाय आर दिसतंय ना तुम्हाला क्लिअरली दिसतंय आता सगळ्यात महत्वाचं मी काय करणार आहे माहिती आहे का महत्वाची स्टेप मी याला थ्री न डिवाइड करून थ्री न मल्टिप्लाय करणार आहे चला थ्री न मल्टिप्लाय केलं थ्री न डिवाइड केलं ठीक आहे लग, थ्री न डिवाइड के फोर अपॉन थ्री बाय आर क्यूब मिला आज को वन बाय आर वन बाय आर आता थ्री व्ही टी आल कहत का वॉल्यूम है ना आता का तीन चार रिपीटेड क्वेश्चन फाय डोक आल वन बाय आर मैनस वन बाय आर कहते चार ऑप्शन पैकी दो रिजेक्ट पैला स्मॉल आर है ना कैपिटल आर है ऑब्विस्ली आंसर पॉजिटिव आल पाजे ना आल का ध्यान क्लिअर झालं तुमच्या लक्षात आलंय ओके आता पुढं नेक्स्ट समजा मला गिवन डाटा मध्ये दिलंय ड्रॉपलेट्स किती आहेत ते आणि स्मॉल आर सुद्धा दिलंय पण कॅपिटल आर दिलेलं नाहीये मग मी तुम्हाला सांगतो मग आपण कुठपर्यंत आलो होतो एन आर क्यूब दॅट इक्वल्स टू आर मग एन पस टू वन बाय थ्री आर म्हणजे कॅपिटल आर ची किंमत ना जी व्हॅल्यू दिलेली आहे ओके त्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे पण जी दिली नाही त्याची अशी व्हॅल्यू काढली पाहिजे म्हणजे कुठे टाकायची ती नीट लक्ष द्या मग वो वो वर्क डन काढताना टी इंटू यन इंटू फोर पाय आर स्क्वेअर मायनस फोर पाय कॅपिटल आर स्क्वेअर ओके okay, फोर पाय कॅपिटल आर स्क्वेअर मग कॅपिटल ची व्हॅल्यू ही पुट करणार आहे मी म्हणजे मला मिळालं काय बघा यन इंटू फोर पाय आर स्क्वेअर फोर पाय याची व्हॅल्यू एन रेस टू टू बाय थ्री आर स्क्वेअर असं येणार स्क्वेअर केला ना प्रत्येकाचा आता मी त्याच्यातून कॉमन काय काढतो बघा वर्क डन काढण्यासाठी टू मी फोर पाय स्मॉल आर स्क्वेअर कॉमन काढतो मग उरलं कोण माहितीये का एन मायनस यन रेस टू टू बाय थ्री झाला की फॉर्म्युला तयार एन मायनस एन रेस टू टू बाय थ्री अरे एन तुम्हाला देतानाच असे देतील व्हॅल्यू क्यूब रूट काढता येईल एट ट्वेंटी सेवन सिक्स्टी फोर मिलियन असे देतील पण समजा मला यन आणि कॅपिटल आर माहिती आहे एन आणि कोण माहिती आहे कॅपिटल आर स्मॉल आर दिलं नाहीये मग स्मॉल आर दिलं नसेल तर स्मॉल आर ची व्हॅल्यू आर आपण याशी टाकली पाहिजे मग वर्कडनचा फॉर्म्युला काय मिळणार सरफेस टेन्शन इंटू येन इंटू फोर पाय स्मॉल आर स्क्वेअर म्हणजे असं आहे ना आणि मायनस फोर पाय आर स्क्वेअर असतंच घे मग आपण कॉमन काढूया टी इंटू फोर पाय आर स्क्वेअर फोर पाय आर स्क्वेअर आणि इथं येणार आहे एन रेस टू वन बाय थ्री मायनस वन कसं वन बाय थ्री हे एन रेस टू वन आहे ना प्लस टू बाय थ्री वरती गेलं मायनस टू बाय थ्री होतील आणि वन बाय थ्री येईल ओके मग मला आता कळालं की वर्क डन चे फॉर्म्युले थ्री व्ही टी वन बाय आर वन बाय आर वर्क डन चा फॉर्म्युला टी इन टू फोर पाय स्मॉल आर स्क्वेअर त्याच्या वेळेस काय येणार माहिती का एन मायनस एन रेस टू टू बाय थ्री ती इन टू फोर बाय आर स्क्वेअर आणि काय येणार एन रेस टू वन बाय थ्री मायनस वन करेक्टा चेक करा फॉर्म्युले एन बाय थ्री एन मायनस एन रेस टू टू बाय थ्री बरोबर आहे झालं की वर्क डन येणारच आहे परीक्षेत पण समजून घ्या किती मिनिटात गेले फास्ट सांगतो मी पाच मिनिटं तुमचे मी घेतलेत अजून मी सांगतो हे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा ह्या ऑप्शन जरा शोधा हिट रिलीज हिटस हे पण बघा आणखीन महत्वाचं आणखीन महत्वाचं बबल म्हणलं स्पेलिंग कर बगर बबल, की टू हा फॅक्टर घ्यावा लागतो सुरुवातीला बबलची रेडियस आहे आर आणि ती नंतर झाली ट्वाईस आर वर्क डन कसं काढणार मग वर्क डन काढताना बबल म्हणलं की पहिला टू हा फॅक्टर टू सरफेस टेन्शन टू चेंज इन सरफेस एरिया सरफेस एरिया फोर पाय जी नंतरची रेडियस आहे त्याचा स्क्वेअर फोर पाय नंतरची अगोदरची रेडियस सॉल्व करा मिळाला सर कुठे अवघड आहे काहीही अवघड नाहीये आहे बर बबलच मी तुम्हाला सांगितलंच रे बाळा नको ना त्यांनी फसवलं कुठे का पी वाय मी तुम्हाला सांगतो की सुरुवातीला आर एवढ्या रेडियस साठी बबल मध्ये वर्क डन डब्ल्यू आहे ओके ठीक आहे आर एवढ्या रेडियस चा बबल तर करण्यासाठी वर्क डन डब्ल्यू आहे मग या डब्ल्यू ची व्हॅल्यू काय येणार सांगा टू हा फॅक्टर आहे सरफेस टेन्शन आणि फोर पाय आर स्क्वेअर इक्वेशन वन आता त्यांनी काय म्हणलं माहितीये का मा की टेम्परेचर इनक्रीज केलंय अजून आहे वेळ माझ्याकडे टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर मला टू आर एवढ्या रेडियाचं बबल तयार करायचंय मग वर्क डन किती येईल त्याला डब्ल्यू वन म्हणलंय माझा बघा बबल म्हणलं की टू आला फॅक्टर टू सरफेस टेन्शन आणि आता सरफेस एरिया किती फोर पाय टाईस त्वाई आर चा स्क्वेअर ओके आता सांगू का तुम्हाला मी टू चा स्क्वेअर फोर अगोदर लिव मी इन टू टी आणि फोर पाय आर स्क्वेअर की नाही बघा बघू मी केलेलं बरोबर हे फोर हे हा फोर मी इथं लिहिलाय बाकी टू टी फोर पाय आर स्क्वेअर आहे तसं लिहिलंय मग तुम्हाला वाटतं काय माहिती का ही तर डब्ल्यू चे आहे मग डब्ल्यू वन इक्वल्स टू फोर डब्ल्यू डब्ल्यू वन इक्वल्स टू फोर डब्ल्यू आन्सर करेक्ट नाहीये काय चुकलं चुकलं काय सांगतो टी वन लिहिणार आहे मी इथं नवीन टेन्शन कारण टेम्परेचर इनक्रीज झालं की सरफेस टेन्शन डिक्रीज होतं बाळानो डिक्रीज होतं लक्षात घ्या त्याच्यामुळं इथं ह्या दोन्ही व्हॅल्यू इक्वल असणं कदापि शक्य नाहीये कमी व्हॅल्यू येणार आहे पण इक्वल येणार नाही असं कळालं का गंमत तुम्हाला आता मेन पॉइंट काय मी तुम्हाला सांगतो दहा मिनिटं घ्यायच्या नादात मी फास्ट बोललोय सगळं मला मान्य आहे ओके थोडस रिव्हाइज करून सांगतो या टाईपचे प्रश्न खूप आहेत समजा माझ्याला मला सिक्स्टी वो फोर ड्रॉपलेट्स माझ्याकडे आहेत सिक्स्टी फोर ड्रॉपलेट्स आणि वर्क डन काढायचं वर्क डनचा फॉर्म्युला असा येणार टी इंटू फोर आर स्क्वेअर फोर मायनस वन कसं काय फोर मायनस वन टी इंटू फोर आर स्क्वेअर क्युबरुट मायनस वन सिक्स्टी फोरचं क्युबरुट फोर फोर मायनस वन मला पटकन समजलं की नाही जर मला मोठ्या ड्रॉपची रेडियस दिली असती तर मी असं केलं असतं जर मला ड्रॉपलेट ची रेडियस माहित असती तर मी तो फोर पाय आर स्क्वेअर केलं फोर मायनस एन मायनस एन रेस टू टू बाय थ्री आहे म्हणजे मायनस आता चारचा क्यूब आहे रेस टू टू बाय थ्री सोळा आहे ना मिळालं मला आन्सर ही रेडियस दिला ना त्यांनी पुट करा सर क्वेश्चन दिले पुट करा म्हणजे मी काय करतोय मी फॉर्म्युले एक्सप्लेन केलेत कॅल्क्युलेशनचा पार्ट करा ना तुम्ही करा ना जमेल जमेल तुम्हाला का नाही जमणार सांगा जमणारच आहे लक्षात घ्या ओके मग आता माझं काम झालेलं आहे मी तुम्हाला सांगू का आता शेवटच्या पंधरा वीस सेकंदात मी काय करतोय बघा की सांगतो हे जे आहे ना मॅकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्ल्युईड पुष्कळ प्रश्न आहेत रे आणि आपण घेतलेलेच प्रश्न बघायला मिळतात इथे मला वर्क डन हे काय ड्रॉप ऑफ रेडियस आर ब्रेक्स इन टू यन ड्रॉपलेट्स द रेडियस स्मॉल आर स्मॉल आर आणि मी सांगतो स्मॉल आर विचारलाय आपल्याला का हे आन्सर करेक्ट आहे ट्वेंटी ट्वेंटी टू स्कोर बुस्टर मधला सेकंड लास्ट क्वेश्चन आहे बघा तुम्हाला सापडतय का बघा ओके टोटल सरपेस एनर्जी बिफोर आणि आफ्टर द चेंज जेव्हा तुम्ही जास्त ट्रॉपलेट्स एकत्र करताय त्यावेळेस सोप्प आहे रे सगळं 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 सोपं आहे ओके पण इथं सांगतो कन्सेप्ट आपण वर्क डनचे घेतलेत प्रश्न भरपूर आहेत वर्क डनचे पण त्याच बरोबर तुम्हाला सांगतो लक्ष द्या एक ड्रॉप आहे त्याची सरफेस एनर्जी ए आहे त्याला टू सिक्स्टी दोनशे सोळा ड्रॉपलेट्स वरती ड्रॉपलेट्स मध्ये स्प्लिट केलंय तर फायनल एनर्जी किती असेल दोनशे सोळा कुणाचा क्यूब आहे मी तुम्हाला सांगतो अरे एनर्जी म्हणजे वर्क डन मग एकासाठी का एनर्जी काढा ओके आधी तर काय टेम्परेचर चेंज नाही आहे करा शोधा या टाइपचे शोधा वर्क डन म्हणजे सरफेस एनर्जी हे देखील लक्षात ठेवा ओके मग थोडं फास्ट झालं का स्लो झालं तुम्हीच मला सांगा ओके अशा कन्सेप्ट पटपट करून घेऊन घेणं गरजेचं आहे तुमच्याकडनं टॉपिक वाईज जाण्याच्या वेळेची मी कन्सेप्ट वाईज जातो होईल तेवढा कन्सेप्ट आपण क्लिअर करूया ऑल द बेस्ट धन्यवाद